आज आपण कोथिंबीर आणि बटाट्यापासून रस्सा भाजी बघणार आहोत. हिरव्या वाटणमध्ये ही मस्त रेसिपी लागते आणि कमी साहित्यामध्ये पटकन ही बनते. चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे साधारण एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे 3 ते 4 आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्या पण बारीक कट करून घ्यायच्या आहेत बघा. आणि इथे मी 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतली आहेत. लसूण पाकळ्या तुम्ही जास्त घेतला तरीही चालेल. हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या साईडला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावरती राई आणि जिरं घालायचं आहे 1/2 चमचा. आणि जे वाटण आपण तयार केलं होतं ना ते घालणार आहोत आपण. तेलावरती याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत ह्याला परतवायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. घरभरेचा सुगंध मस्त ह्या मसाल्याचा सुटलेला आहे बघा. तुम्ही बघू शकताय बघा. 2-3 मिनटात आपण ह्याच्यामध्ये परतून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे 2 चमचे इथे मी बेसन घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय बघा माझ्याकडे मोठा 2 चमचे इथे बेसन घेतलेलं आहे मी. आणि याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन आपल्याला घट्टपणा येण्यासाठी इथे वापरले मी. आणि जर बेसन नाही वापरलं ना तुम्ही तर ते पाणी वेगळं राहतं आणि ती भाजी वेगळी राहते. त्याच्यामुळे हे बेसनचा वापर मी इथे केलेला आहे. आणि या भाजीमध्ये बेसन खूपच छान लागतं. थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि पाणी हे आपल्याला गरमच वापरायचं आहे. तुम्ही बघू शकताय बघा. आणि घरात कोणती भाजी नसेल त्यावेळेला ही भाजी तुम्ही नक्की एकदा करून बघा. हे बघा सर्वांना ही भाजी आवडेल. तर तुम्ही बघू शकताय बघा थोडंसं पातळसर मी इथे करून घेतलेलं आहे. ही भाजी भाकरीबरोबर पोळीबरोबर खूपच छान लागते आणि भाताबरोबरही तितकी टेस्टी लागते. तुम्ही बघू शकताय बघा. 2 मिनटं ह्याला आपण लो फ्लेमवरती तिचं परतून घेतलेलं आहे बघा. आणि थोडं पाणी करून आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 मिडियम साईजचा कांदा. मी बारीक कट करून घेतलेला आहे तो घालणार आहे. 1 टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो घालायचा आहे आपल्याला. आणि इथे घालणार आहे मी बटाटा. बटाट्याचीही बारीक फोडं करून घेतलेली आहेत ती घातलेली आहे. आपला बटाटा शिजेपर्यंत ह्याला आपण स्लो गॅसवरतीच 5 मिनटं शिजून घेणार आहोत. यावर तुम्ही पाहू शकताय बघा. या वाटणाची अशी रस्सा भाजी खूपच छान लागते. तुम्ही या रेसिपीला एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. वरून आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपली भाजी ही पटकन शिजला जाईल. झटपट ही रेसिपी होते आणि करायला आणि खायला तितकी टेस्टीही लागते. तुम्ही पाहू शकताय बघा आता. आणि जेवढी घट्ट पातळ तुम्हाला हवी असेल त्यानुसार तुम्ही ही ठेवू शकताय बघा. जर भाताबरोबर खायची असेल तर तुम्ही थोडी पातळ केली तरी चालेल आणि पोळीबरोबर खायची असेल तर थोडी घट्ट केली तरीही चालू शकतं. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे भाजी तयार केली आहे. भाजी आपली झालेली आहे. गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.